मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. प्रथमेश ठाकरे त्या मॉल वर येतात, परंतु इथे जजमेंट चुकलं. प्रयत्न चांगले केले होते. नमस्कार मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत टेनिस क्रिकेटचा गोल्डन बॉय म्हणजेच प्रथमेश ठाकरे बद्दल. पण त्या अगोदर तुम्ही जर प्रथमेश ठाकरेचे फॅन असाल तर या व्हिडिओला मनापासून लाईक करा. आज प्रथमेश ठाकरेचे नाव महाराष्ट्रापुरतीच मर्यादित नसून संपूर्ण भारताच्या टेनिस क्रिकेटमध्ये त्याचे नाव झळकत आहे. प्रथमेश ठाकरे जेव्हा मैदानात उतरतो त्यावेळी छोटी मुले आणि यंगेस्ट युवान त्याची बॅटिंग आणि बॉलिंगची झलक पाहण्यास आतुर झालेली असतात. कारण जोपर्यंत प्रथमेश ठाकरे मैदानात असतो तोपर्यंत समोरचा संघ मोकळ्यापणाने श्वास घेत नाही. प्रथमेश ठाकरेचा वाढदिवस 29 ऑगस्टला असतो. प्रथमेश ठाकरे ठाणे जिल्ह्यातील भिवंडी शहरात राहणारा असून वारेट त्याच्या गावाचे नाव आहे. प्रथमेश ठाकरेचे संपूर्ण नाव प्रथमेश अरुण ठाकरे असे आहे. प्रथमेश ठाकरेने टेनिस बॉल क्रिकेटची सुरुवात 2017 साली त्याच्या गावाच्या संघातून केली. त्याच्या गावाच्या संघाचे नाव आई गावदेवी वारेट असे आहे. परंतु प्रथमेश ठाकरेचे क्रिकेट हे गावापुरती मर्यादित नव्हते. कारण प्रथमेश ठाकरेचा परफॉर्मन्स एवढा चांगला होता की त्याला व्यावसायिक क्रिकेटमध्ये पदार्पण करण्यासाठी जास्त वेळ नाही लागला. प्रथमेश ठाकरेचे टेनिस क्रिकेटमधील आकडे डोळे दिपवणारे आहेत. एका डावामध्ये प्रथमेश ठाकरेची सर्वोच्च धावसंख्या 28 चेंडूमध्ये 106 धावा अशी आहे. हे शतक कासारडे कणकवली येथे आयकॉन म्हणून टूर्नामेंट खेळत असताना आले आहे. तसेच प्रथमेश ठाकरेचा आतापर्यंत रेकॉर्ड पाहिले तर त्याने आतापर्यंत 1 शतक आणि 130 पेक्षा जास्त अर्धशतके झळकवले आहेत. त्याने 6 चेंडूत 6 षटकार मारण्याचा विक्रम 10 वेळा केला आहे. तसेच 100 पेक्षा अधिक वेळा मॅन ऑफ द सिरीज म्हणजेच मालिकावीर किताब पटकवला आहे. बेस्ट बॅटमन्स उत्कृष्ट फलंदाजाचा पुरस्कार 70 पेक्षा अधिक वेळेस मिळवला आहे. त्याचप्रमाणे बेस्ट बॉलर उत्कृष्ट गोलंदाजाचा पुरस्कार 50 पेक्षा जास्त वेळेस मिळविला आहे. प्रथमेश ठाकरेच्या कारकिर्दीमधील 2021-2022 हे वर्ष त्याच्यासाठी खूप लक्की ठरले होते. याच 2021-2022 या वर्षात त्याने 50 पेक्षा जास्त अर्धशतके केलेली आहेत. त्याच्या पुढील वर्षात म्हणजेच 2023 साली टेनिस क्रिकेटचा विश्वचषक ज्याला म्हटलं जातं तो म्हणजे 10PL, त्यामध्ये सुद्धा मॅन ऑफ द सिरीज त्याला मिळाला होता. 2024 ISPL मध्ये त्याला 11 लाख अशी मोठी रक्कम ऑक्शनमध्ये मिळाली होती. प्रथमेश ठाकरेकडे आतापर्यंत 5 बाईक्स मॅन ऑफ द सिरीज म्हणून भेटलेल्या आहेत. 2023 साली भारत विरुद्ध पाकिस्तान आंतरराष्ट्रीय टेनिस बॉल सामन्यात प्रथमेश ठाकरेचा भारतीय संघात सहभाग होता. प्रथमेश ठाकरेचं मानणं आहे की खेळ प्रत्येकाकडे आहे, पण त्याला माध्यम मिळणं गरजेचं आहे. आणि तेच माध्यम प्रथमेशला त्याच्या घरच्यांनी, वारेड ग्रामस्थांनी, षटकार 11, चॅलेंजर्स विरार, तसेच सुमित मिसाल, तसेच बाहुबली खिलाडू सुमित ढेकले यांनी मिळवून दिलेले आहे. तर हा प्रथमेश ज्या संघात खेळेल त्या संघाचे सोनं करेल. अशा सोन्यासारख्या खेलाडूला भविष्यातील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. आणि आतापर्यंत तुम्ही ही व्हिडिओ पाहत असाल आणि व्हिडिओला लाईक नसेल तर लाईक करा, आणि भिवंडी क्रिकेट टीव्ही चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला बेल आयकन आहे त्यालाही प्रेस करा. धन्यवाद.